रीडिंग शिवलीलामृत अध्याय 14। श्री गणेशाय नमः। भस्मासुरहरणा भाललोचना भार्गव वरदा भस्मलेपना भक्तवत्सला भवभयहरणा भेदातीता भूताधिपते भवानी वरा भक्ततारका भोगी भूषणा भूतपालका भाविक रक्षका भवभयहारका भक्त रक्षका भवशोषणा त्रिताप शमना त्रिदोषहारका त्रिगुणातीता त्रिपुरांतका त्रिभुवन जनका त्र्यंबका त्रैरक्षका त्रिकांडवेद्या तुझा कृपा बळे समस्त त्रयोदश अध्याय पर्यंत कथिले शिवलीलामृत आता पळस अध्याय 14वा 13व्या अध्यायी शिवगौरी लग्न सांगितले स्वामी कार्तिकासे जनन यावरी शौनकादिका लागुन सुत सांगे नैमिष्यारण्यी सिंहावलोकने तत्वता परिसा गजास षडास्याची कथा दोघेही धाकुटे असत जगदंबा खेळवी प्रीतीने गजतुंडा ओसंगा घेऊन विश्व जननी देत स्तनपान शुडा दंडे करुन दुग्ध ओढित गजास्य अंबेचा पृष्ठी वरी प्रीती शुंडा फिरवित गणपती शुंडेत पाय साठवनी षडमुखा प्रती बोलतसे तेधवा मणे हे घेई का अमृत ब्रह्मादिका जे अप्राप्त स्कंद बोले क्रोध युक्त उच्चिष्ट तुझे न घेमी षडानन मणे चराचर जननी लंब नासिक मज लागुनी उच्चिष्ट दुग्ध देतो पाहे लोचनी सांग मृडानी काही याते शुंडेसी धरुनिया खाले पाडुकाय ये वेळे माते यासे नासिक विशाळ आगळे काहो ऐसे केले तुवा इंद्रचंद्र मित्र निर्जर व मूर्ती प्रसवली समनोहर परिहा लंब नासिक कर्ण थोर दंत एक बाहेर दिसतसे ऐसा का प्रसवलीस बाळ ऐकता हासे पयफेन धवल धरा धरेंद्र नंदिनी वेल्हाळ तिसिही हास्य नाटोपे स्कंद म्हणे जननी पाही यासी उतरी मज स्तनपान देई मग जगदंबेने लवलाही विघ्नेशा खाली बैसविले षडमुख आडवा घेवोनी सनजी घाली त्याच्या वदनी पाचही मुखे आक्रन दोनी रडो लागली तेधवा ते देखोनी गणनाथ पोट धरोनी गदगदा हासत म्हणे अंबे तुझा हा कैसा सुत हाक फोडित आक्रोशे एक सन घातला याचे वदनी आणिक पाच आणसी कोठुनी ऐसे ऐकत पिनाक पाणी काय हासोनी बोलत काय म्हणतो गजवदन ऐसा का प्रसवली सनंदन यावरी अपर्णा सुहास्य वदन प्रति उत्तर देतसे मणे हा तुम्हा सारिखा झाला नंदन तुम्ही पंचमुख हा षडमुख पूर्ण ऐकता हासला त्रिनयन पुत्र पाहोन सुखावे यावरी षडमुख आणि गणपती लील कौतुके दोघे क्रीडती विनोदे कलह करीती अंतरी प्रीती अखंड दोघेही रडता ऐकोनी धावोनी आली जगत्रय जननी वक्रतुंडासी हृदयी धरोनी म्हणे बाळका काय झाले तव तो म्हणे स्कंदे येवो न अंबे धरिले माझे कर्ण बोलिला एक कठिण वचन तुझे नयन सान कारे जगदंबा मगहासोन अग्नि संभूता प्रति बोले वचन गजवदनासी कठिण भाषण ऐसे कैसे बोललासी स्कंद म्हणे तर्जनी उचलोन येणे मोजिले माझे द्वादश नयन यावरी हैमवती हासोन एक दंता प्रति बोलत म्हणे हे तू अनुचित केले कुमारासे नयन का मोजिले यावरी गजानन बोले
ऐक माते अन्याय याचा। माजी शुंडा लंबाय मानो येणे मोजिली सवंगे घालून अन्याय हा थोर त्रिगुणाहुन करी ताडण अंबे यासी। यावरी स्वामी कार्तिक बोलत अंबे येणे माझे मोजिले हस्त। यावरी करिमुख बोलत मैनाक भगिनी ऐकपा। याचा अन्याय एक सांगेन ऐकता तू यासी करसील ताडण। नगात मजा आणि त्रिलोचन सावधान होऊन ऐकती। इब मुख म्हणे भेळ सावन मज बोलिला हा न सहावे वचन। तुझे पोटका थोर पूर्ण मोदक बहु भक्षिले। ऐसे ऐकता मृडानी दोघांसी हृदयी धरी प्रीती करुनी। दोघांसी प्रिय वस्तु देऊनी समजाविले ते धवा। यावरी मदनांतक पाहे सिंहासनी बैसला आनंदमय। जगदंबा मुखाकडे पाहे हास्य वदन करुनिया। यावरी विरूपाक्ष बोलत काहो हास्य आले अकस्मात। यावरी त्रैलोक्य माता म्हणत नवल एक दिसतसे। तुमच्या जटा मुकुटात ललनाकृती काय दिसत। तुमची करणी अद्भुत पद्मज बिडौजा समजेना। कैलासपती म्हणे इभगमने हरि मदे मृगशावक नयने। मस्तकी जळ धरिले वरानने बिंबा धरे पिकस्वरे। यावरी चातुर्य सरोवर मराळी हेरंब जननी म्हणे कपाळ माळी। जळांतरी स्त्रीसे वदन ये वेळी दिसते मज भाल नेत्रा। यावरी बोले कैलास राज विद्रुमा धरे मुख नवे ते वारिज। शोभाय मान सतेज टवटवीत दिसतसे। यावरी सजल जलद वर्णा स्कंद माता म्हणे पंचदश नयना। पुरळ केश व्याघ्र चर्म वसना कृष्ण वर्ण दिसताती। यावरी बोले पंचवदन कमळी मिलिंद घे सुगंध बैसोन। नसतेची पुससी छंद घेवोन रमा रमण सहोदरी। यावरी बोले भुजंग त्रिवेणी कमळासी भोवया का खटवांग पाणी। तुमच्या मायेची विचित्र करणी आमान्याय श्रुती नेणती। यावरी बोले हिमनग जामात भ्रुकट्या नवे पाहे त्वरित। सलिल लहरी तळपत दृष्टी तरळली तुझी काहो। वरी सकळ प्रमादांची स्वामिनी बोले कंबुकंठी कमंडलूस्तनी। म्हणे कैरवा सम नेत्र पिनाक पाणी काहो दिसती आकर्णते। यावरी शफरी ध्वज दहन बोलत कमळा भोवते नीर बहुत। नेत्र नवेत मीन तळपत हंस गमने निरखी बरे। जे अनंत गुण परिपूर्ण वेल्हाळ त्रिपुर हर सुंदरी बोले प्रेमळ। म्हणे राजीवा स्तन युगुळ कमंडलू ऐसे दिसती का। यावरी बोले त्रिशूळ पाणी ऐके वसुधाधर नंदिनी। ते स्तन नवते दोन्ही विलोकोनी पाहे बरे। गंगा हरदासे दोन्ही तिरी चक्रवाके बैसिली साजिरी। दुर्गा म्हणे मदनारी बहुत साहित्य पुरवितसा। एकाचे अनेक करुन दाविले हे त्रिभुवन। तुमचे मौनेची धरावे चरण बोलता अप्रमाण न म्हणावे। मग मांडुनिया सारी पाट खेळती दाक्षायणी नीळकंठ। ज्यांचे खेळ ऐकता वरिष्ठ भक्त होती त्रिजगती। दोघे खेळता आनंद घन तो आला कमलोद्भव नंदन। ब्रह्मवीणा वाजवन करी स्तवन अपार। मग क्षण एक स्वस्थ होऊनी खेळ विलोकी नारद मुनी। म्हणे पण केल्या वाचुनी रंग नये खेळाते। दोघांसी मानले ते बहुत मग पण करुनिया खेळत। जिंकील त्यासी एक वस्त
आपुली द्यावी निर्धारहा। जो प्रथम डावतेची क्षणी जिंकिती झाली मेनका नंदिनी, व्यांग्रा बर घेतले हिरोनी नारद मुनी हासतसे। दुजाही डाव जिंकिता भवानी घेतले गजचर्म हिरोनी, एका मागे एक तेची क्षणी दहाही आयुदे घेतली। जो तो डाव जिंकी भवानी सर्व भूषणे घेतली हिरोनी, शेवटी कौपी नही सांडोनी शंकर झाला दिगंबर। सुरभी पुत्र जिंकिला तोही देवीने आपुला केला, नारद गदगदा हासी नला काय बोलिला शिवासी। मणे श्रीने जिंकिले पण करुण गेला तुझा महिमा पूर्ण, सृष्टी अवघी मायाधीन तू निर्गुण निराकार। चराचर आहे मायाधीन तुझ इणे दिधले सगुणपण, येरवी तू अव्यक्त पूर्ण तुझ कोण पुसत होते। एवं तू मायाधीन झालासी पूर्ण, आता भक्तांसी कैसे दाविसी वदन। ऐसे ऐकता भाल लोचन गेला रुसन घोरवना। इतुके कृत्य करुन गेला तेथुनी ब्रह्मनंदन, शंकरे सर्वसंग टाकुन निरंजनी वास केला। शोधिता न पड़े कोणासी ठाई, योगी ध्याती सर्वदा हृदयी। न कळे मुळाग्र कोठे काही, जाती कुळ नसेची। नाम रूप गुणातीत गोत्र वर्ण आश्रम विरहित, चहु देहांसी अतीत कोणा अंत न कळेची। असो जगदंबा सख्या घेऊनिया वनासी चालिली शोधा वया, गिरीकंदरी मठ गुहा शोधुनिया भागली भूत जगदंबा। सर्व ही तीर्थे शोधिली सवेग, बहुतांसी पुसिला त्याचा मार्ग। जो शोधिता अष्टांग योग योगिया ठाई पडेना। पंचाग्नी साधन धूम्रपान जटाधारी नग्न मौन, एकी सदा झाकिले नयन एक गगन विलोकिती। एक उभेची निरंतर एक घेती वायूचा आहार, त्यासही पुसता श्री शंकर कोठे आहे न बोलती। एक करिती सदा यज्ञ करिती हिंसा बलिदान, परितेही दुरे डोळे भरुन कष्टी होती सर्वदा। एक चौसष्ट कळा दाविती एक चौदा विद्या मिरविती, एक वाद विवाद निगुती करिता बहुत भागले। एक सांगती पुराण एक नाचती उड्या घेऊन, लोकांसी सांगती उपदेश ज्ञान परी उमा रमण दुरावला। एक नाशिती कुश मृत्तिका उदक म्हणती आम्ही इतुकेनी पावन देख, त्यासही पुसता कैलास नायक न पडे ठाई तत्वता। जे आदि माया विश्व जननी अनंत शक्तींची स्वामिनी, ते श्रमली नाना साधनी इतरांची कहाणी काय तेथे। ठाई पडावया शिवस्वरूप शिराब्दी जा पती करी तप, मघवा द्रुहिण करीती साक्षेप निशिदिनी याची लागी। ऋग्वेद स्थापित कर्म यजुर्वेद बोले ज्ञान निस्सीम, उपासना मार्ग उत्तम अथर्वण स्थापितसे। सामवेद सांगे गायन न्यायशास्त्री भेद गहन, म्हणती ईश्वर समर्थ जीवसान त्याचे पदन पावती ते। मीमांसक स्थापिती कर्म मार्ग सांख्य प्रकृती पुरुष विभाग, पांतंजली सांगती योग शब्द विभाग व्याकरणी। सर्व निरसुनी उरले उत्तम वेदांती म्हणती तेची ब्रह्म, तो शिव ब्रह्मानंद परम वेद शास्त्रा अगम्य जो। त्या शिवासे नाम घेवोनी जगदंबा बाहे घोरवनी, सकळ अभिमान टाकुनी वल्लभा मी शरण तुते। सकळ तत्वे शोधिता साचार शेवटी होय साक्षात्कार,
तैसा हिमाचली त्रिपुरहर विलोकिला जगदंबेने। तो स्वात्ममुखी झाला तल्लीन, झाकिले असती पंचदश नयन, देवी म्हणे श्वशुरगृही येऊन रहिवास केला असे। अपल्ला मनी विचारी याची रूपे जवळी जाऊ जरी, तरी मजवरी ये अवसरी क्रोधाय मान होईल। मग भिल्लीचा वेश धरून मयूर पिच्छासे केले वसन, अनुपम वेश धरून मुरहर भगिनी चालिली। अनंत कमळ भवांड माळा त्रिभुवन सुंदरी गुंफी हेळा, तिने स्मरहर मोहिला नृत्य गायन करुनिया। अनंत शक्ती भोवत्या विराजिती, विमानी अष्टनायिका तन्मय होती, किन्नर गंधर्व आश्चर्य करीती गायन रीती ऐकूनिया। वैर भाव वनचरे विसरती, आहार त्यजिला तन्मय होती, नद्यांचे जलप्रवाह खुंटती, पक्षी विसरती देह भाव। निश्चळ झाला पवन, विधुकुरंग गेला वेधोन, कुंभिनी भार सांडोन फणीपती वरी येऊ पाहे। आंगीचा सुटला दिव्य आमोद, देव पाहती होवोनी षटपद, नृत्य करिता भाव विविध दावी नाना प्रकारीचे। शीतलत्व दाहकत्व सांडून वाटे ताटक झाले विधुचंड किरण, देव ललना म्हणती ओवाळून इजवरून जावे समस्ती। आदि जननीचे अपार लाघव नेणती शक्रादी कमलोद्भव, दिव्य हिरे खाणींचे वैभव दंत तेजे झाकिले। दंत पंक्तीचा झळकता रंग खडे ते हिरे होती सुरंग, तनुचा सुगंध अभंग नभभेदुनी वरी जाय। पदमुद्रा जेथे उमटत सुवास कमळे तेथे उगवत, जेथींच्या परागासी वेधोनी वसंत प्रदक्षिणा करी प्रीतीने। अनंत विद्युलता कल्लोळ तैसे स्वरूप तेज निर्मळ, नेत्र उघडोनी जाश्वनिळ पाहता झाला तेधवा। पायी पैंजण नुपुरे रुणझुणती, त्यात शुद्र घंटा रसाळ गर्जती, करिंची कंकणे झणत्कारती नृत्य गती सरसीच। भुलता चाप चढवनी काम शत्रु विंधिला नयन कटाक्ष बाणी, मन कुरंग पाडिला धरणी सुरवरा करणी न कळेची। दिव्य स्वरूप विलोकिता पूर्ण पंच बाणे व्यापिला पंचवदन, तप ध्यान विसरून वृत्तांत पुसे तियेते। म्हणे तू नारी कोठिल कोण कामानळ शांतवी वर्षोनी घन, तुझे स्वरूप लावण्य त्रिभुवनी ऐसे दुजे नाही। तुझा वदन इंदू विलोकुन चकोर झाले माझे नयन, आता वरी मज लागुन तुझ अधीन मी झालो। यावरी बोले भिल्लिणी उमे ऐसी ललना टाकुनी, का बैसलासी घोरवनी कैलास भुवन त्यजोनिया। मी तो परनारी निश्चित न वरी न घडे कदा सुरत, तुवा मन जिंकिले नाही यथार्थ तरी तपस्वी कैसा तू। यावरी बोले पिनाक पाणी मी दुर्गेवरी आलो रुसोनी, तिचे मुख न पाहे परतोनी नाम स्वप्नी न घेची। यावरी भिल्लिणी बोलत पती माझा रागिष्ट अत्यंत, हे त्रिभुवन जाईल क्षणात अणु मात्र गोष्ट कळताची। यावरी बोले जगन्नाथ ती बहुकाळाची कठीण अत्यंत, दक्ष यागी उडी घालित क्रोध अद्भुत तियेचा। पुढे गेली पर्वताचे पोटी मागुती तिसी वरी मी दुर्जटी, परी ती कौटाईण मोठी अति कपटी मी जाणे। भिल्लिणी म्हणे ऐकिले कानी तू कपटी आहेस तिजहुनी, शिरी ठेविली स्वर्धुनी भोळी भवानी अत्यंत। दुर्गे ऐसी पट्टराणी टाकुनी का हिंदीसी वनी, परललना देखोनी नयनी
गळा एवोनी पडो पाहसी। मागुती बोले कैलासनाथ, क्षणात सृष्टी घडा मोड करीत। शुंभ निशुंभादी दैत्य युद्ध करुणी मर्दिले तिने। ती जरी येथे आली धावोन, उदंड प्रार्थना केली पूर्ण। तरी मी नवजाय परतोन, कैलासासी निश्चये। तिसी न करी संभाषण, तुची वरी मी झालो तुझ आदिन। जिकडे नेशल तिकडे येईन, वचनाधीन तुझा मी। यावरी बोले गोरटी, भवानी बैसली तुझा पाठी। दोन वेळा वरीला दुर्जटी, तिची गती हे केली। मग माझा पाड काय तुझ, केव्हा टाकोनी जाशील न कळे मज। द्युती पण खेळता सहज, तुझे त्वाची हरविले। न बोलेची मदन दहन, भिल्लिणी मागुती करी नृत्य गायन। मग उठिला पंचदश नयन, तिसी आलिंगन द्यावया। अंबा चालिली सत्वर, दीर्घ शब्दे बोले त्रिपुहर। मुखशशी दावी सुंदर, भाक घेई पै माझी। तू मज माळ घाली येऊन, मीन जाय तुझ टाकोन। मग जगदंबा बोले हासोन, यावे भुवना माझिया। मग मी तुमची होईन कामिनी, अवश्य बोले खटवांग पाणी। मदनांतक वेधोनी कैलासासी नेला तेधवा। सिंहासनी बैसवन, षोडशोपचारे केले पूजन। देवीने दृढ धरिले चरण, कंठी माळ घातली। देवी आपुले स्वरूप प्रगट करी, तटस्थ पाहे त्रिपुरारी। मग हासती परस्परी, एकमेका पाहोनी। शिव म्हणे धन्य भवानी, त्वाची आणिले मज समजावोनी। सूत शौनकादिका लागोनी, कथा सांगे विचित्र। करी वीणा घेऊनी ब्रह्मसुत, शिवाजवळी आला अकस्मात। म्हणे हे विश्वंभरा विश्वनाथ, तुझे भक्त देखिले बहु। परी कांती नगरी श्रियाळ, धीर गंभीर उदार सुशील। कीर्तीने भरले दिग्मंडळ, सात्विक केवळ क्षमावंत। तेणे घातले अन्न सत्र, झाली वर्षे दहा सहस्त्र। इच्छा भोजन दान पवित्र, अतिता प्रती देतसे। अवनी जे अगम्य वस्त, भोजनी मागितली अकस्मात। ती प्रयत्ने आणोनी पुरवित, शिव भक्त थोरतो। ऐसे नारद सांगता वर्तमान, त्याच्या गृहाप्रती पंचवदन। कुश्चळ अतित वशे धरुन, येता झाला ते समयी। आंगणी उभा ठाकला येऊन, परमकोपी जेवी दावाग्न। दुष्ट वचन बोले कठिण, रूपही संपूर्ण कुश्चळची। म्हणे मज देई इच्छा भोजन, नातरी जातो सत्व घेवोन। श्रियाळ चांगुळा येवोन, पाय धरती सद्भावे। आळोनी बैसविला आसनी, त्याची क्रोध वचने सोसुनी। षोडशोपचारे पूजा करोनी, करजोडोनी ठाकती पुढे। मागा स्वामी इच्छा भोजन, येरू म्हणे नरमास देई आणोन। तू चोर हेर आणीसी धरुन, त्याचे मास न घेमी। धरुनी माझा उद्देश, विकत आणशील मनुष्य। तेन घेमी निशेष, सत्य सत्य त्रिवाचा। सांगुडा म्हणे कर जोडून, मी आपुले मास देते करी भोजन। श्रियाळ म्हणे मानेल पूर्ण, माझे मास देतो मी। येरू म्हणे तुम्ही पवित्र तत्वता, परी सर्व याचकांचे माता पिता। तुम्हा दोघांसी भक्षिता, अन्न सत्र खंडेल। तरी तुमचा एकुलता एक स्नेहाळ, पाच वर्षाचा चिलया बाळ। 32 लक्षणी वेल्हाळ, तो मज देई भोजना। ऐसे ऐकता वचन, माया मोह जाळ दूर करुन। म्हणती अवश्य जा घेवो न, मग सदाशिव बोलत। मी काय आहे वृक व्याघ्र रिस, भक्षु तव पुत्राचे मास।
उबगन मानुनी विशेष पचवनी घाली मज आता माया मोह धरुन कोणी करील जरी रुदन तरी मी जाईन उठोन सत्व घेओनी तुमसे अवश्य म्हणोनी पतिव्रता उभी ठाकोनी बाहे निज सुता म्हणे बाळा चिलया गुणवंता खेळा वया कोठे गेलासी तुझ लागी खोळंबला अतित बाळा माया येई धावत ऐसे ऐकता अकस्मात बाळ आला धावोनी अतितासी करुणी नमन माता पितयांचे धरी चरण माता म्हणे तुझे पिशित दान अतित मागतो राजसा बाळ बोले स्नेहे करुन हा देह म्या केला शिवार्पण अतित होता तृप्त पूर्ण उमा रमण संतोषेल ऐसे ऐकता झडकरी बाळ घेतला कडिये वरी पाकशाळे भितरी घेवोनी गेली वधावया चिलयासी चुंबन देऊन हृदय धरिला प्रीती करुन बाळ म्हणे पुढती येईन तुझ्या उदरा जननीये माया जाळ सर्व सोडून मन केले वज्राहुनी कठिण चिलयाचे शिर छेदून काढिले मास आंगीचे आपणासी पुत्र नाही म्हणोनिया शिर कमळ ठेविले पहावया शरीराचा पाक करुनिया उठवी भोजना अतिताते अतींद्रिय द्रष्टा श्री शंकर अनंत ब्रह्मांडाचा समाचार सर्व ठाऊक सूत्रधार कळले शिर ठेविले ते उठोनी चालिला तात्काळ धावती सांगुणा श्रियाळ येरू म्हणे कळले सकळ शिर कमळ ठेविले सर्व गात्रात शिर प्रधान तेचे कैसे ठेविले वंसुन तवती दोगे धरिती चरण तेही पसवून घालितो क्षोभन धरावा अंतरी नेणतेपणे चुकलो जरी तरी सर्वज्ञा तू क्षमा करी सत्व आमुचे राखावे मग बैसला आसनी येऊन म्हणे शिर येई बाहेर घेऊन उखळात घालुनी कांडण मज देखता करी आता अश्रू आलिया तुझा नयनी की कष्टी झालिया अंतकरणी तरी पुत्र गेला सत्वासी हानी करुन जाईन तुमच्या अवश्य म्हणे नृप ललना शिर आणोनी करी कांडणा सत्व पाहे कैलास राणा अंतरी सद्गद होऊनी निज सत्वाचे उखळ धरिले धर्याचे करी मुसळ कांडित बैसली वेल्हाळ निर्धार अचळ धुरुनिया अतित म्हणे परम मंगळ गीत गाय रसिक सुढाळ खंती करिता पयफेन धवल दुरावेल जाणपा ते सद्भाव सरोवर विलासिनी कोमल हृदय नृपकामिनी की निश्चळ गंगा भरुनी जात मर्यादा धरुनिया तिचे पाहता निजवदन काळवंडला रोहिणी रमण मृगशावाशी गुणनिधान उपमा नाही स्वरूपाते म्हणे कोमलांगा बाळा सुकुमारा सुलक्षणा सुशाला नृपकिशोरा सुहास्य वक्रा राजवनेत्रा येवोनी उदरा धन्य केले तू सुकुमार परमगुणवंता माझे निष्ठुर घाव लागती माथा तुझविण परदेशी आता दुबळी भणंग झाले मी कुचकमंडली अति सुंदरा कुंचकी बाहेर फुटल्या दुग्धधारा की भूमी लिंगासी एकसरा गळत्या लाविल्या तियेने म्हणे अतित जेवोनी अवधारी जाऊ दे राजद्वारा बाहेरी देह त्यागीन ये अवसरी यावरी धीरन धरवे पई कैलास पंथ लक्षुन सखळ्या एकला जातोसी मज टाकून तुझे संगती मी येईन उभा राहे क्षणभरी तू मोक्ष विपाचे केणे भरुन जासी कैलास राजपेठ लक्षुन तुझे संगती मी उद्धरेन मज टाकुनी जाऊ नको उदकावीण जैसा मिन तैसी मी तानया तुझविण माझे हृदय निर्दय कठिण लोकात वदन केवी दाऊ
तुझी माऊली मी म्हणता, लाज वाटे रे गुणवंता, तुवा आपुली सार्थकता, करुणी गेलासी शिवपदा। हे त्रिभुवन शोधिता सकळ, तुझ ऐसा न दिसे बाळ, मग ते पचवनी तात्काळ, उठा म्हणे अतिताते। अतित म्हणे अवनीपती, उठा तुम्ही यजमान माझे पंक्ती, ऐसे ऐकता श्रियाळ नृपती, झाला चित्ती संकोचित। चांगुणा म्हणे नृपनाथा, सत्व राखावे सत्वर आता, विन्मुख जाऊन द्यावे अतिता, मनी चिंता न धरावी। नवमास वाहिला म्या उदरात, तुम्हासी जड नवे चौ प्रहरात, पोटींचा पोटी घालिता सुत, चिंता काय नृपश्रेष्ठा। राव बैसला पंक्तीसी, ताट वाढोनी आणिले वेगेसी, अतित म्हणे चांगुणेसी, तूही येई सवेग, अवश्य म्हणोनी झडकरी, येवोनी बैसली नृपसुंदरी, यावरी अतित म्हणे तुमच्या मंदिरी, अन्नन घ्यावे सर्वर्था। निपुत्रिकांचे न पहावे वदन, मग तेथे कोण घेईल अन्न, दीपे वीण शून्य सदन, पुत्रा वीण तेवी तुम्ही, नासिके वाचोनी वदन, कि वृक्ष जैसा फळा वीण, कि बुबुळा वीण जैसे नयन, शून्य सदन तुमसे तेवी। तवती बोले सद्गदित, एक होता तो अर्पिला सुत, चांगुणा म्हणे गेले सत्व, अतित विन्मुख जाईल आता। एक बाळ तो दिधला भोजनासी, आता महाराजा सत्व किती पाहासी, ऐसे बोलता चांगुणेसी, अद्भुत गहिवर दाटला। म्हणे सत्वही बुडाले सकळ, वृथा गेले माझे बाळ, मग कंठ मोकळा करुणी ते स्नेहाळ, हाक फोडी चांगुणा। नयनी चालिल्या प्रेमाश्रू धारा, म्हणे आहा शिव कर्पूर गौरा, दीर्घस्वरे बाहे उमावरा, पाव सत्वरी या आकांती, आहा झाले वंश खंडण, न देखो पुढती पुत्र वदन, ऐसे ऐकता अतितासे नयन, स्रवो लागले प्रेम भरे। बाहेर फुटली मात, वळसा होत नगरात, लोक दुःखे वक्षस्थळ पिटित, राजकिशोर आठवनी। विमानी दाटले सुरवर, म्हणती धन्य पतिव्रता सत्वधीर, ईस प्रसन्न होवो नी श्री शंकर, काय देईल ते नकळेची। अतित म्हणे चांगुणेसी, जे प्रिय असेल तुझे मानसी, ते मजसी माग सद्गुण राशी, यावरी सती काय बोले। मज निपुत्रिक म्हणतील लोक, हा धुवोनी काढी कलंक, ऐसे ऐकता कैलास नायक, बोलवी म्हणे पुत्रासी। सत्य मानुनी अतित वचना, दीर्घ हाका फोडीत चांगुणा, म्हणे चिलया गुणनिधाना, येई स्नेहाळ धावोनी। अतित तुझविण न घे ग्रास, कोठे गुंतलासी खेळा वयास, माझे ताने तू पाडस, सत्व राखे येवो निया। तू न येसी जरी धावोन, तरी माझा जाऊ पाहे प्राण, दशदिशा विलोकुन चांगुणा पाहे ते धवा। मागुती हाक फोडी वेल्हाळ, तो जैसे उगवे मित्र मंडळ, तैसा धावतची आला बाळ, पाहे श्रियाळ स्नेह भरे। अतित स्वरूप टाकून शिव प्रगटला निजरूप पूर्ण, दशहस्त पंचवदन दिनोद्धारण जगद्गुरु। चिलया शिवे हृदयी धरिला, निज अंकावरी बैसविला, श्रियाळ चांगुणा ते वेळा पायावरी लोळती। सुरवर सुमने वर्षती अपार, दुदुंभी नादे कोंदले अंबर, आनंदमय झाले नगर, धावती लोक पहावया। शिवे आणविले दिव्य विमान, श्रियाळ चांगुणा दिव्य रूप होऊन, चिलयासी सिंहासनी स्थापुन, छत्र धरिले तयावरी। सचिवांसी निरवोनी राज्यभार, विमानी बैसली सत्वर, निजपदी जगदुद्धार, श्रीशंकर स्थापितया, कांती नगरी सौख्य अघाद, त्रिभुवनी न माये आनंद, श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद,
अभंग नविते कालत्रयी। शिवलीलामृत ग्रंथ झाला चतुर्दश अध्याय पर्यंत, 14 भुवनांचे सारे यथार्थ, 14 अध्याय निर्मिले की 14 विद्यांचे सार, 14 गाठींचा अनंत परिकर की 14 पदे निरंतर, गया वर्जन घडे हे की चतुर्दश रत्नांचा प्रकाश, येथेची झाला एक रस की 14 चक्रे निशेष, प्रिय 14 ही लोकांते की 14 कांडे वेद की 14 कोहळी द्रव्य प्रसिद्ध की 14 कोठड्या शुद्ध, शिवमंदिर निर्मिले। श्रवण पठण लेखन निधी ध्यास अनुमोदन, परम प्रीती करिता ग्रंथ रक्षण, फल समान सर्वांसी। इतुक्यांशी शिव होऊनी माऊली, करील निजागांची सावली, आयुरारोग्य ऐश्वर्य सकळी, ग्रंथ श्रवणे प्राप्त होय। आधी व्याधी जाय निरसोन, वंध्याही पावे पुत्र संतान, ग्रामा गेला बहुत दिन, पिता बंधू भेटेल, घरी संपत्ती दाटे बहुत, ऋणमोचन होय त्वरित, शत्रुशय यथार्थ दक्षिण मुखे वाचिता, शत आवर्तने करिता भक्तियुक्त, पोटी होय शिवभक्त सुत, ज्याच्या घरी असेल हा ग्रंथ, पिशाच भूत न रिघे तेथे, त्रिमास करिता नित्य आवर्तन, सर्व संकटे जाती निरसोन, भावे प्रचित पहावी वाचोन, नाही कारण अभाविकांचे, सोमवारी ग्रंथ पूजुन, अथवा प्रदोष काळ शिवरात्री लक्षुन, सुचिरभूत होऊनी करावे शयन, स्वप्नी प्रगटोन शिव सांगे, जे जे पडेल संकट ते ते निवारिल नीलकंठ, 14 अध्यायांचे फळ वरिष्ठ, वेगळाले लिहिले असे। प्रथम अध्यायी मंगलाचरण, दाशार्य रायाचे आख्यान, कलावतीने पती उद्धरिला पूर्ण, हेची कथन निर्धारे। द्वितीय अध्यायी निरूपण, शिवरात्री कर्म विपाक कथन, तिसऱ्यात गौतम कथा सांगोन, कल्पाश पाद उद्धरिला। चौथ्यात महाकाळ लिंगार्चन, गोप बाळ गेला उद्धरुन, पाचव्यात उमेने पुत्र पाळून, राज्य स्थापिला शिवप्रसादे। सहावा अध्याय अतिरसिक, सिमंतिनी आख्यान पुण्यकारक, सातवा आठवा सुरस कौतुक, भद्रायु रायाचे कथन पै, नवमात वामदेवाचे आख्यान सुरस, दुर्जय राजा झाला राक्षस, जन्म दुःखे कथिली बहुवस, अतिसुरस अध्याय तो। दहाव्यात शारदा आख्यान, अकराव्यात रुद्राक्ष महिमा पूर्ण, महानंदा गेली उद्धरोन, भद्रसेन राव तरला। बाराव्यात विदुर बहुलाधार, विष्णुने मर्दिला भस्मासुर, तेराव्या अध्यायात समग्र, शिव गौरी विवाह पै। 14व्यात शिव अपर्णा विनोद, गौरी भिल्लिणी झाली प्रसिद्ध, पुढे श्रियाळ चरित्र अघाद, 14वा अध्याय संपूर्ण। श्रीधर स्वामी ब्रह्मानंद, आनंद सांप्रदाय परम अघाद, शीर सागरी गोविंद, आदि उपदेशी कमलोद्भवा, तेथूनी अतिऋषी प्रसिद्ध, पुढे पूर्ण ब्रह्म दत्तात्रेय अघाद, त्यापासूनी सदानंद, रामानंद यती तेथोनी, तेथोनी अमलानंद गंभीर, मग ब्रह्मानंद उदार, त्यावरी कल्याणी राहणार, सहजानंद यतींद्र पै, तेथूनी पूर्णानंद यती शुद्ध, त्यापासाव पितामह दत्तानंद, पिता तोची सद्गुरु प्रसिद्ध, ब्रह्मानंद यतींद्र जो। पंढरीहून चारी योजने दुरी, नैऋत्य कोणी नाझरे नगरी, तेथील देश लेखक निर्धारी, पूर्वाश्रमी ब्रह्मानंद, पुढे पंढरीसी येऊन, केले तेथे संन्यास ग्रहण,
तेथेच समाधिस्थ होऊन अक्षयवस्ती केली पई। तो ब्रह्मानंद माझा पिता, सावित्री नामे माझी माता, वंदुनी त्या उभयता, शिवलीलामृत ग्रंथ संपविला। शके 1640 विलंबी नाम संवत्सरास, शुद्ध पौर्णिमा फाल्गुन मास, रविवारी ग्रंथ संपविला। ब्रह्म कमंडलूचा तिरी, द्वादशमती नामनगरी, आद्यत ग्रंथ निर्धारी, तेथेची झाला जाणीजे। शिवलीलामृत ग्रंथ आद्यत, चतुर्दश अध्याया पर्यंत, जय जय शंकर उमानाथ, तुझ प्रित्यर्थ हो का सदा। अपर्णा जीवना कर्पूर गौरा, ब्रह्मानंदा जगदूत धारा, श्रीधर हृदयाब्ज भ्रमरा, अक्षय अभंगा दयानिधे। शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड, स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड, सदा परिसोत सज्जन अखंड, चतुर्दश अध्याय गोडहा। अध्याय 14, ओव्या एकंदर संख्या 2452। श्री सांब सदाशिवार पर्णमस्तु, शुभम भवतु। इति श्री शिवलीलामृत समाप्त।